नाना बेस्ट उपक्रमान नवीन 400 मिडी वातानुकूलित बस 10 वर्षांसाठी भाडे तत्वावर घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। यासाठी 1980 कोटी रुपये मोजण्याची तयारी ही ठेवलेली आहे। यामध्ये चालक वाहक सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरले जाणार आहेत। तर बेस्टच्या खासगीकरणाचा हा दाव असल्याचा आरोप बेस्ट समिती सदस्यांनी केलाय। त्यामुळे हा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। तर सध्या बेस्टच्या ताफ्यात 3600 बस गाड्या आहेत, यामध्ये भाडे तत्वावरील 1100 बस गाड्या आहेत। तर नवीन प्रस्तावानुसार उपक्रमाने 600 बस भाडे तत्वावर घेण्याचा प्रस्ताव तयार केलाय। मात्र हा प्रस्ताव वादात सापडण्याची शक्यता आहे। यानंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुश खबर आहे। मेल एक्सप्रेस गाड्यांमधील वेटिंग लिस्ट कायमची हद्दपार होणार आहे। यासाठी रेल्वेकडून एका विशेष योजनेवर काम केलं जात आहे। 2024 पर्यंत ही योजना प्रत्यक्षात आणली जाण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे मेल एक्सप्रेस गाड्यांमधील वेटिंग लिस्टची प्रक्रिया रद्द होणार आहे। तर प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे चालवल्यास पूर्ण क्षमतेनं सेवा दिली जाईल, त्यामुळे पूर्ण उत्पन्न मिळेल। तसंच प्रवाशांची प्रतीक्षा यादी संपुष्टात येणार आहे। तसं झाल्यास प्रवाशांसाठी देखील हा मोठा दिलासादायक निर्णय ठरेल।